मुंबई येथील संत गाडगेबाबा धर्मशाळा बायखेडा इथं कैलासवासी अच्युतराव गुलाबराव देशमुख संत गाडगेबाबांचे निष्ठावंत सेवक तथा प्रमुख विश्वस्त यांच्या स्मरणार्थ यावर्षीचा सेवाकार्य पुरस्कार देण्यात आला. हकीकत अशी की कल्याण कटाई गाव येथील हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज चौधरी खराटे बाबा म्हणून ओळखले जात असलेले संत गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे स्वच्छता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्य राबवणारे ज्यांनी घराचा त्याग केला व संपूर्ण महाराष्ट्रभर साफसफाई स्वच्छता अभियान कीर्तन भजन करीत संत गाडगेबाबांचा संदेश देत राहतात असे जगन्नाथ महाराज यांना संत गाडगेबाबा सेवा कार्य पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे नामदार बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका सोनमताई जामसुतकर, माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते मनोज जामसुतकर, जे जे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे, मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचं आयोजन श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे विश्वस्त एकनाथ ठाकूर, प्रशांत देशमुख, अमोल ठाकूर, कमलाकर जगताप इत्यादी मंडळींनी घडवून आणलं. हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज यांनी धर्मशाळेतील रुग्ण व नातेवाईकांकरता संत गाडगेबाबा अन्न छत्रामध्ये 11,000 रुपये रोख देणगी संस्थेच्या विश्वस्त यांच्या हाती सुपूर्द केली. डोक्यात झंडा भगवा आहे, निळा आहे, हिरवा आहे आणि अजेंडावर भूताचा असेल तर अर्थ उडत नाही. म्हणून असे जगन्नाथजी महाराज खर तर गाडगेबाबा दिल्यानंतर मला ते असं पाहिल्याबरोबर असं वाटलं की हे पोशाखातल्या वेशभूषा करून आले असत पण माणूस कृतीतला भेटला याचं खरं तर आनंद. वेशभूषा तर कोणी करतं, कृती करणं फार कठीण आहे. अशा जगन्नाथ महाराजांचा सत्कार आमच्या हातून झाला म्हणून एकनाथजींचं खास करून मी आभार मानतो. एकनाथजीच्या नावाचं एकनाथ आहे, धर्मशाळेचे नाथ होऊन गेले. एकनाथराव तुमच्या आडनावामध्ये ठाकूर आहे, शेवट पूर येतो पण ते पूर नाही, वीर आहे. आपलं घरदार सोडून घरी जात नाही, 6-6 महिने 10 लोकांना सोबत घेऊन स्वतः गाडी घेतली विकत, त्यांना पोस्टामध्ये सर्व्हिसला होते, फंड मिळाला, त्या फंडामधून गाडी विकत घेतली आणि ती गाडी घेऊन गेली जवळजवळ 30-40 वर्षापासून गाडगेबाबांचा संदेश स्वच्छता, त्यानंतर व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन हे काम गेली 25-30 वर्षापासून बाबा करत आहेत. आम्ही ते पाहिला, स्वतः जाऊन आलो त्यांच्या घरी. कमलाकरजी जगताप आमचे ते आणि मी त्यांच्या घरी गेलो, त्यांचं घर पाहिलं, 5 मजली घर आहे, धर्मशाळेपेक्षा मोठं घर आहे त्यांचं. परंतु घरात जात नाहीत, कुटुंब सोडलं, मुलांना त्यांचा हिस्सा देऊन दिला आणि तुम्ही तुमचं कमाई करा, उदरनिर्वाह करा, मला फक्त बाबांचं काम करायचं आहे. सर्व रुग्ण व नातेवाईकांना मित्रांना भोजन देण्यात आलं अशी माहिती व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी दिली व सर्व मान्यवर मंडळींचे आभार मानले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रतीक कोरेकर, अकोला.